नमस्कार। आज आपण जेवणाच्या ताटामध्ये वेगवेगळ्या चटण्या खात असतो, त्यामध्ये ओली सुकी तर अशीच आपण खोबऱ्याची सुद्धा चटणीही खात असतो। तर ही चटणी सुक्या खोबऱ्याची एकदम 2-3 महिने आरामात टिकणारी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चटणीसाठी इथे मी एक मोठा नारळ सुका बारीक असा चिरून घेतलेला आहे, जिरे, तीळ, लसूण, लाल बेडगी मिरची पावडर आणि तिखटासाठी तिखटसुद्धा वापरायचं आहे आपल्याला। तर आपण इथे सुरुवातीला तीळ आणि जिरे हे थोडेसे भाजून घ्यायचे। तीळ थोडे भाजून घेतले की त्याची टेस्ट छान लागते, कच्चा तीळ नाही घालायचा याच्यामध्ये। तर आणि जिरे नंतर टाकायचे, कारण जिरे जास्त भाजायचे नाही, त्याची चव कडवट लागते। तर हे दोन्ही आपण एकत्र थोडंसं भाजून घेऊया। तीळ उडायला आले की पटकन बाजूला काढायचं आहे आपल्याला हे। तर हे भाजून आपल्याला झालेलं आहे, आता आपण बाजूला काढून घेऊया। त्यानंतर आपण इथे खोबरं सुकं भाजून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही, ड्रायच आपल्याला खोबरं असं सारखं हलवत राहून थोडंसं भाजून घ्यायचं। त्यामुळं चटणी ही आपली टिकणार आहे आणि चवीला कच्चं लागणार नाही। खोबरं जे आपण चटणी खाताना कच्चं लागतं तर ते तसं कच्चं लागणार नाही। अगदी अर्धा चमचा तेल टाकलेला आहे मी, खूप तेल घालायचं नाही आहे नाहीतर चिकट होईल ती। तर बघा खोबरं असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं, हे बघा अगदी करपायचं नाही आहे। आणि थंड झाल्यानंतर आपल्याला या सर्व गोष्टी एकत्र मिक्स करून वाटून घ्यायच्या आहेत। खोबरं, तीळ, जिरे, लाल बेडगी मिरची पावडर आणि तिखटासाठीसुद्धा मी इथे तिखट मिरची पावडरच टाकणार आहे। तुम्ही मिरची जर असेल तर मिरचीसुद्धा तुम्ही टाकू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये लसूणसुद्धा टाकायचं आहे, पण तो असा थोडासा भाजून टाकायचा आहे, दाग येईपर्यंत अशा पद्धतीने लसूण भाजून टाकायचा। आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, खूप पण बारीक नाही वाटायचं आहे, तर अगदी असं या पद्धतीने वाटून घ्यायचं। तर ही चटणी आपल्याला आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अशाच आपल्या रेसिपी ज्या आहेत चॅनलवरती त्यासुद्धा बघून घ्या। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग भेटू अशाच एखाद्या छान